केंद्र व राज्य सरकारच्या बोलघेवड्या योजना आणि फसव्या भूलथापांचं पित्तळ उघडं पाडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून होऊ द्या चर्चा हा कार्यक्रम राबविला जात आहे. दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सुधागड तालुक्यात देखील पाली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, पाली श्री बल्लालेश्वर मंदिर, पेडली बाजारपेठ, परळी बाजारपेठ अशा विविध भागात उपजिल्हा संघटक राजेंद्र राऊत, तालुका प्रमुख दिनेश चिले, तालुका संपर्क प्रमुख विनेश शिताबराव यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ द्या चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तालुक्यातील नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी विभाग प्रमुख किशोर दिघे, माजी सभापती रमेश सुतार, पाली शहर प्रमुख ओमकार खोडागले, प्रशांत शितोळे, उपशहर प्रमुख सूरज गुप्ता, संदीप खरिवले, वर्षा सुरावकर, नेत्रा पालांडे, सौ काळभोर, सौ खरिवले, रचना हजारे, अश्विनी रुईकर, विद्येश आचार्य, रोहन राऊत, युवा सेना शहर अधिकारी सोहम खोडागले, युवा सेना पाली सरचिटणीस विनीत सिरसागर, महेश पोंगडे, किरण राऊत, नारायण दळवी, नंदू शिंदे, लक्ष्मण देशमुख, अजय देशमुख, तिवरे सरपंच दिनेश पवार, राजेश परदेशी, उदय धुमाळ, सुधीर देसाई आदींसह सुधागड तालुक्यातील शिवसैनिक, युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोदी हटाओ, मोदी हटाओ. आज शिवसेनेने पूर्ण महाराष्ट्रात उपक्रम राबवलेला आहे. त्याचा उद्देश एवढाच आहे की आज आपण सगळी लोक टीव्हीच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून चर्चा करत असतो, परंतु सर्वसामान्य माणसांनी आपापसात चर्चा करून खरोखर आपला देश कुठल्या पातळीवर चाललाय हे सगळ्यांना समजण्यासाठी हा होऊ दे चर्चा कार्यक्रम केलेला आहे. आपण सगळे बघतो गेल्या 9-10 वर्षापूर्वी की देशात काहीतरी प्रगती व्हावा, युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने आपण एक शिवसेना भाजप युतीचं त्यावेळी सरकार आणलं होतं. आम्हाला सुद्धा वाटलं होतं काहीतरी आश्चर्य येतील आणि तसं आश्वासन मोदी सरकारने आपल्याला दिलं होतं. पण एवढा 9 वर्षाचा कालावधी देऊन सुद्धा आपण बघितलं की काय देशाची जी स्वप्न होती ती कुठली स्वप्न लोकांची पूर्ण झालेली नाही. आपण बघितलं आपलं आश्वासन होतं की प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देणार होते मोदी सरकार. आज 9 वर्षात कोणाच्याही खात्यात 1 रुपया आलेला नाही. सिलेंडरचा भाव त्यांनी वाढवलेला आहे. पण जे जे त्यांनी मुद्दे घेतले त्याच्या विरुद्ध दिशेने काम केलं. त्यांनी काम काय केलं, फक्त अदानी अंबानी असे जे मोठे मोठे उद्योगपती आहेत यांचा फक्त उत्पन्न कसा वाढेल आणि बाकीची जनता कशी गरीब होईल, कारण तसं केलं तरच देशात हुकूमशाही येईल. कारण इंग्रजांनी जे केलं तेच आता मोदी सरकार करत आहेत हे आपल्या सगळ्यांना माहीत असताना सुद्धा आपण फक्त आपसासत बोलतो पण बोलून उपयोग होणार नाही. तर सगळ्याच जनतेनी एक स्वतः उमेदवार किंवा प्रचारक म्हणून होऊन मोदी सरकारची सत्ता उलथवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र होणे गरजेचं आहे. आपसातले पक्षीय मतभेद हे सगळ्या बाजूला केले तरच या हुकूमशाहीबद्दल आपण लढा देऊ शकतो. कारण हा हुकूमशाही आपण बघता जे जे लोक त्याला घ्यायची असतात, कोणाला इडिया लावतो, कोणाला सीबीआय मार्फत खेचतो, म्हणजे जे हुकूमशाहीला करणार आहे तीच कामं मोदी सरकार करतात. त्यावर तुम्ही आम्ही जरी एखाद्या चांगल्या व्यक्तीला निवडून दिला तरी हे ईडी लावून त्यांना आपल्या पक्षात घेतात आणि जे भ्रष्टाचार करणाऱ्यांना सुद्धा आभाय देऊन देशाची वाट लावण्याचं काम करत आहेत. जर आपण वेळेस सगळे लोक जर जागरूकतेने मतदान केला नाही तर भविष्यात नक्कीच आपल्या देशामध्ये मोदी सरकार हा हुकूमशाही राजवट चालवतील आणि त्यामुळे होणाऱ्या सर्व पिढीचं नुकसान होईल आणि मग आपण वेळ निघून गेल्यावर त्याचा काही उपयोग होणार नाही. यासाठी शिवसेनेच्या वतीने ही जागर यात्रा केलेली आहे की प्रत्येक माणसापर्यंत हा मेसेज पोहोचला पाहिजे, सगळ्यांनी प्रचारक व्हायला पाहिजे आणि खरोखरच मोदी सरकारचे जे काही अपयश आहे किंवा जी हुकूमशाही आहे ते जनतेपडे नेऊन एनडीएचं सरकार आणून मोदींना कायमच्या घरी बसवल्याशिवाय आपला देश सुधारणार नाही. ते आज पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीने गेल्या 9 वर्षामध्ये फक्त दिलेली पोकळ आश्वासनं याचा भांडाफोड करण्याचं काम संपूर्ण राज्यभर चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण पालीमध्ये आणि सुधागड तालुक्यामध्ये सुद्धा येणाऱ्या 10-12 दिवसांमध्ये जनतेमध्ये जाऊन होऊ दे चर्चा या भांडाफोडची हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. तुम्ही बघितलं असेल सगळ्या लोकांच्या खात्यात 15 लाख रुपये मोदी पाठवणार होते. पाठवले काय हे मावशी, 15 लाख रुपये पाठवले का तुझ्या खात्यात? नाही. जय महाराष्ट्र. शिवस्मारक करणार होते समुद्रामध्ये 15,000 कोटी रुपये घालवून. आतापर्यंत मला वाटतं काहीतरी 250 कोटी रुपये घालवले त्यात. शिवस्मारक झालं का आता? काळं धन परत येणार होतं परदेशातलं ते आलं काय?
दाऊद पांड्या तो मोदी ह्यांना परत आणणार होता मोदी, त्याने आणलं काय? रोजगार देणार होते 8 लाख रोजगार उपलब्ध करणार होते, 9 वर्षात करू शकले नाही, आता करतील काय? गंगा स्वच्छ करणार होती, गंगा स्वच्छ झाली का आपली? पेट्रोल 60-65 रुपये होतं, ते स्वस्त झालं काय? ते उलट 110 रुपयावर नेऊन ठेवलं. सर्वसामान्याला लागणारं डिझेल हे 60 रुपये होतं, आज त्याचाही भाव वाढवून जवळजवळ मला वाटतं 92 रुपये केलं, ते सुद्धा स्वस्त केलं काय? सिलेंडर 400 रुपये होता, 395 रुपये वगैरे 2014 मोदी पंतप्रधान बघताना, आज त्याचे भाव वाढवले का कमी केले? आता कधी कमी करणार? शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन केलेल्या मालाला 1.5 पट भाव देणार होते, दिला काय? डिजिटल इंडियाच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध करणार होते, केला काय? स्मार्ट सिटी उपलब्ध करणार होते, केल्या काय? धनगर आरक्षण देणार होते, धनगरांना दिलं काय? मराठ्यांना आरक्षण दिलं काय? माझ्या सरकारने केलं तरी काय नेमकं? ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका.